नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवान सारंग, असोसिएट प्रोफेसर, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट MCQ पार्ट 2 हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कृपया आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पर्यावरण शिक्षणाची गरज आहे? पर्याय आहेत ए, पर्यावरणाविषयी सकारात्मक शास्त्रीय दृष्टिकोन व मानसिकता याचा विकास करणे, बी, बौद्धिक क्षमता व कौशल्य विकसित करणे, सी, दोन्ही ए आणि बी, डी, वरील पैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्यावरणाविषयी सकारात्मक शास्त्रीय दृष्टिकोन व मानसिकता यांचा विकास करणे. पुढचा प्रश्न पाहूया, ग्रीन हाऊस इफेक्टचे जनक कोण आहेत? पर्याय आहे ए, स्मिथ, बी, स्वांते अरेनियस, सी, जॉन सिनक्लेअर, डी, वरील पैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे स्वांते अरेनियस. पुढचा प्रश्न बघूया, आंतरराष्ट्रीय सुनामी माहिती केंद्र कोठे आहे? ए, होनोलुलू, बी, हैदराबाद, सी, गोवा, डी, पॉंडेचेरी. तर याचं उत्तर आहे ए, होनोलुलू. पुढचा प्रश्न बघूया, पर्यावरण शिक्षण संबंधित आहे, पर्यावरण शिक्षण कशाशी संबंधित आहे? ए, शैक्षणिक मूल्यमापन, बी, शैक्षणिक अभ्यास, सी, शैक्षणिक नवोपक्रम, डी, वरील पैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे एज्युकेशनल इनोव्हेशन, शैक्षणिक नवोपक्रम. पुढचा प्रश्न बघूया, आम्ल वर्षा ही संकल्पना कोणी प्रचलित केली? यासाठी पर्याय आहेत ए, जोसेफ क्लार्क, बी, ख्रिस्ट राल्फ, डी, इर्नेस्ट फ्लावर, डी, रॉबर्ट अँगस स्मिथ. याचं उत्तर आहे इर्नेस्ट फ्लावर. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे कोणत्या मंत्रालयीन विभागांतर्गत येते? पर्याय आहे ए, प्रदूषण मंत्रालय, बी, पर्यावरण मंत्रालय, सी, गृह मंत्रालय, डी, परराष्ट्र मंत्रालय. याचं उत्तर आहे सी, गृह मंत्रालय. पुढचा प्रश्न बघूया, पर्यावरण शिक्षण फक्त डॅश डॅश स्तरावर महत्त्वाचे आहे? यासाठी पर्याय आहे प्राथमिक स्तर, बी, माध्यमिक स्तर, सी, विद्यापीठीय स्तर, डी, वरील पैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व, कारण सर्व स्तरावरती आपण पाहतो पर्यावरण शिक्षणाचा समावेश केलेला आहे आणि सर्व स्तरावर शिक्षण देणं हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, आम्ल वर्षामध्ये कोणत्या आम्लांचा समावेश होतो? ए, सल्फर ऑक्साईड्स व कार्बन ऑक्साईड्स, बी, नायट्रोजन ऑक्साईड्स व सल्फर ऑक्साईड्स, सी, कार्बन डायऑक्साईड्स व कार्बन मोनॉक्साईड्स, डी, नायट्रोजन ऑक्साईड्स व कार्बन ऑक्साईड्स. तर याचं उत्तर आहे नायट्रोजन ऑक्साईड्स व सल्फर ऑक्साईड्स. पुढे बघूया, सुनामी शब्द कोणत्या भाषेतील शब्दापासून तयार झाला? पर्याय आहे ए, ग्रीक शब्द, बी, भारतीय शब्द, सी, फ्रेंच शब्द, डी, जापानी शब्द. याचं उत्तर आहे जापानी शब्द. पुढचा प्रश्न बघूया, वसुंधरा दिवस दरवर्षी साजरा केला जातो? पर्याय आहे 26 ऑक्टोबर, बी, 22 एप्रिल, सी, 5 जून, डी, 23 डिसेंबर. याचं उत्तर आहे 22 एप्रिल. पुढचा प्रश्न बघूया, आम्ल वर्षाचे मुख्य कारण आहे? ए, माती प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, वरील पैकी सर्व. तर याचं उत्तर आहे हवा प्रदूषण, हवा प्रदूषणामुळे आम्ल वर्षा होते. पुढचा प्रश्न बघूया आपण, आपत्ती व्यवस्थापन नियोजनातील 3 टप्पे कोणते आहेत? पर्याय आहे ए, पूर्वतयारी, प्रतिसाद, प्रतिबंध, बी, पूर्वतयारी, नियोजन, समज, सी, बाहेर काढणे, नियोजन, प्रतिबंध, डी, पुनर्बांधणी, बाहेर काढणे, समज. विच आर द 3 फेज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनिंग?
तर याचे उत्तर आहे ए पूर्व तयारी प्रतिसाद प्रतिबंध। पुढचा प्रश्न बघूया आपण, पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत। पर्याय ए पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करणे, बी मूल्य निर्माण करणे, सी पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करणे आणि डी वरील पैकी सर्व। याचे उत्तर आहे वरील पैकी सर्व। पुढचा प्रश्न बघूया, हवा प्रदूषणाचे नैसर्गिक कारण काय आहे। पर्याय ए भूकंप व ज्वालामुखी, बी जंगलतोड, सी लोकसंख्या वाढ, डी वरील पैकी एकही नाही। याचे उत्तर आहे भूकंप व ज्वालामुखी। पुढचा प्रश्न बघूया आपण, सेस्मोग्राफचा उपयोग काय आहे। पर्याय आहे ए ध्वनी लहरीचे मापन, बी भूकंप लहरीचे मापन, सी पूर लहरीचे मापन, डी वरील पैकी एकही नाही। तर याचे उत्तर आहे भूकंप लहरीचे मापन। पुढचा प्रश्न बघूया, पर्यावरण शिक्षणाचे काय महत्त्व आहे। पर्याय आहेत ए पर्यावरण संतुलित व सुरक्षित ठेवणे, बी अध्यापनाचे कौशल्य विकसित करणे, सी दोन्ही ए आणि बी, डी वरील पैकी एकही नाही। याचे उत्तर आहे पर्यावरण संतुलित व सुरक्षित ठेवणे हे पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व आहे। पुढचा प्रश्न बघूया, खालील पैकी कोणते मानव निर्मित हवा प्रदूषणाचे कारणे आहेत। यासाठी पर्याय आहे ए औष्णिक विद्युत केंद्र, बी जलद औद्योगिकीकरण, सी धूम्रपानाचे प्रदूषण, डी वरील पैकी सर्व। याचे उत्तर आहे वरील पैकी सर्व। पुढचा प्रश्न बघूया, ओझोनच्या अवक्षयामुळे कोणता रोग होतो। पर्याय आहे ए त्वचेचा कर्करोग, बी ऑस्टिओपोरोसिस, सी गळू, डी वरील पैकी एकही नाही। याचे उत्तर आहे त्वचेचा कर्करोग। पुढचा प्रश्न बघूया, ध्वनी मोजण्याचे एकक कोणते। पर्याय आहे ए किलोमीटर, बी पास्कल, सी किलोग्राम, डी डेसिबल। याचे उत्तर आहे डेसिबल। पुढचा प्रश्न बघूया, ध्वनी म्हणजे काय। ए योग्य आवाज, बी योग्य व नकोसा आवाज, सी अयोग्य व नकोसा आवाज, डी अयोग्य व हवासा आवाज। याचे उत्तर आहे अयोग्य व नकोसा आवाज। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न बघितलेले आहेत। कृपया आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।